हाँ सर, स्टार्ट कर दो लेक्चर। ओके, द लास्ट आपला जो का प्रॉब्लेम होता त्या टाइपचा थोडासा वेगळ्या टाइपचा, त्याच्यापेक्षा आपण एक अजून एक प्रॉब्लेम घेऊया त्याच त्याच टाइपच्या एक्झाम्पल्स मध्ये। ओके तर बघा, सेकंड आपला प्रॉब्लेम आहे, सेम त्याच टाइपचा आहे, फक्त थोडासा डिफरंट। एक्सप्रेस इन पोलार फॉर्म। ओके, पोलार फॉर्म मध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिले, ते तुम्हाला एक्सप्रेस करायचे पोलार फॉर्म मध्ये। मायनस वन अपॉन टू प्लस रूट थ्री आहे, रूट थ्री डिवाइड बाय टू। ओके, इक्वेशन बघा, मगाशी कसं दिलं होतं तुम्हाला इक्वेशन, वन मायनस अंडर रूट ऑफ थ्री आय असं इक्वेशन तुम्हाला मगाशी दिलेलं होतं। आता थोडंसे वेगळे आता इक्वेशन काय दिलंय तुम्हाला, कार्टेशियन फॉर्म मधलं, मायनस वन बाय टू प्लस अंडर रूट ऑफ थ्री बाय टू आय। ओके, असं तुमच्याकडे एक्झाम्पल मध्ये इक्वेशन तुम्हाला दिलंय, तुम्हाला काय करायचं, याला परत हा जो कार्टेशियन फॉर्मॅट दिलाय, ओके, त्या कार्टेशियन फॉर्मॅटला तुम्हाला पोलार फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचंय। ओके तर बघा, सर्वात पहिली फेज, पहिली फेज काय असते, सर्वात फर्स्ट फेज तुमची काय असते, तुमचे गिवन इक्वेशनला झेड इज इक्वल टू लिहून घ्यायचं असतं। ओके, झेड इज इक्वल टू हे इक्वेशन आहे, त्याला काय करायचं असतं, कम्पेअर करायचं असतं आपल्या ओरिजिनल फॉर्मॅट बरोबर, एक्स प्लस आय वाय। समजा या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं या इक्वेशनला, ओके, तर आपल्याला काय भेटेल, एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय टू आणि वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्री डिवाइड बाय टू असं भेटेल ना। ओके ठीक आहे, मग बघा तुम्ही जर नीट याच्यामध्ये बघितलात तर तुमची एक्स ची व्हॅल्यू काय लेस आहे, ओके, एक्स ची व्हॅल्यू लेस आहे झिरो पेक्षा, कारण काय मायनस वन बाय टू आहे, आणि वाय ची व्हॅल्यू काय तुमची अंडर रूट ऑफ थ्री बाय टू, अंडर रूट ऑफ थ्री बाय टू म्हणजे वाय ची व्हॅल्यू तुमची काय असते, पॉझिटिव्ह आहे, इट मीन्स वाय पेक्षा झिरो पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे वाय इज ग्रेटर दॅन झिरो असं भेटलं। मग जर का असं असेल तर तुमचा जो काय इक्वेशन असतं किंवा तुमचा जी काय कॉम्प्लेक्स नंबर असेल, जो किंवा थिटा जर म्हणायला गेलं, थिटा थिटा तुमच्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल, बघा एक्स ची व्हॅल्यू लेस असते झिरो पेक्षा आणि वाय ची व्हॅल्यू ग्रेटर असते, असं कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतं, तर हे फॉर्मॅलिटी जी काय किंवा हे जे इक्वेशन आहे ते सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार, किंवा यातला जो थिटा आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्झिस्ट करतो असा याचा मिनिंग होतो। ओके, सेकंड क्वाड्रंट साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय, थिटा साठी थिटा इज इक्वल टू वाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। ओके, हा झाला थिटा साठी फॉर्म्युला। मग थिटा फाइंड कसं करणार, पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, मायनस वन बाय टू अशी वाय ची व्हॅल्यू, मग आपण लिहून घ्यायची मायनस वन बाय टू, ओके, डिवाइड बाय एक्स ची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू काय, अंडर रूट ऑफ थ्री डिवाइड बाय टू। ओके, याचं कॅल्क्युलेशन सेपरेट दाखवतो तुम्हाला इथे, असं असेल तर काय करायचं, समजा असं असेल मायनस वन बाय टू डिवाइड बाय अंडर रूट ऑफ थ्री बाय टू असं असेल तर काय करायचं, बघा बेस लगाय तिकडे पण टू आहे तिकडे पण टू आहे, हे एकमेकांना कॅन्सल झाले, आपल्याला मिळायला काय फक्त मॉड्युलस मध्ये मायनस वन अपॉन रूट थ्री असं तुम्हाला मॉड्युलस मध्ये मिळालं। ओके एक मिनिट आहे, बरं राहिलं याच्यामध्ये, ओके इथे थोडस चुकलं आपलं, थांबा इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना चुकल्या। ओके बघा, आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे काय होती,
फॉर्म्युले मध्ये बघा, एक्स ची व्हॅल्यू काय मायनस 1/2 आणि वाय ची व्हॅल्यू ही आहे, मग वाय ची व्हॅल्यू काय होती अंडर रूट ऑफ 3/2 वाय ची व्हॅल्यू होती आणि इकडे खाली मायनस 1/2 इकडे येणार. त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं दाखवतो तुम्हाला. अंडर रूट ऑफ 3/2 मायनस 1/2 ओके, याचं काय असणार डिवाइड बाय 2 असतं, डिवाइड बाय 2 म्हणजे दोन्ही एकमेकांनी कॅन्सल झाले. तुम्हाला ब्रॅकेट मध्ये भेटलं काय अंडर रूट ऑफ 3 डिवाइड बाय मायनस 1. हे मायनस ची काय व्हॅल्यू आहे ती मॉड्युलस करल्या निघून जाणार, म्हणजे तुम्हाला मिळालं का फक्त अंडर रूट ऑफ 3. मग काय येणार थीटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 3 ओके. आणि अंडर रूट ऑफ 3 चा जो काय अँगल असतो तो टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 3 याची व्हॅल्यू काय असते तर काय असते पाय बाय 3 असते. तुम्हाला भेटलं काय पाय मायनस पाय बाय 3. मग याचं कॅल्क्युलेशन करायचं, या 3 ने इकडे मल्टीप्लाय केलं तर काय भेटेल 3 पाय मायनस पाय डिवाइड बाय 3. 3 पाय मायनस पाय म्हणजे काय असतं 2 पाय बाय 3. मग अँगल काय भेटला तुमचा 2 पाय बाय 3 ओके. आर ची व्हॅल्यू कशी फाईंड करणार, मग याच्यानंतर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू बघा काय आहे याच्यामध्ये, एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस 1/2 मायनस 1/2 चा स्क्वेअर ओके, प्लस वाय ची व्हॅल्यू काय अंडर रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 ह्या होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके. ओके, याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन कसे करणार आता बघा. मायनस 1/2 चा स्क्वेअर अंडर रूट एज इट इज ठेवूया. मायनस 1/2 चा स्क्वेअर काय येणार 1/4 प्लस अंडर रूट ऑफ 3/2 चा स्क्वेअर. अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर काय असतो फक्त 3 असतो आणि 2 चा स्क्वेअर काय असतो 4 असतो, म्हणून काय आलं 3/4. मग काय भेटलं तुम्हाला 1/4 प्लस 3/4 म्हणजे काय भेटलं तुम्हाला अंडर रूट ऑफ 4/4. 4/4 इज 1 ओके. मग तुम्हाला ऍक्च्युअली आर ची व्हॅल्यू काय भेटली, आर इज इक्वल टू 1 आणि थीटा इज इक्वल टू काय भेटलं 2π/3. बघा आर इज इक्वल टू 1 आणि थीटा इज इक्वल टू 2π/3 ओके. याला काय करणार तुम्ही ग्राफवर प्लॉट करणार, सिम्पली ग्राफवर प्लॉट केलं की बघा पहिलं थीटाला डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बघा 2π/3 डिवाइड बाय, बघा तुम्हाला काय भेटेल 2 × 180 म्हणजे काय 360 ओके, डिवाइड बाय 3 म्हणजे काय भेटणार तुम्हाला अँगल 120 मिळणार, 120 डिग्री ओके. आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये. बघा इथन इथपर्यंत झाले 90 झाले आणि 120 आहे, 120 म्हणजे कुठे येणार इथे कुठेतरी येणार, म्हणजे तुमची थीटाची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला इथे थीटा इज इक्वल टू 120 डिग्री ओके. आणि ह्याला काय म्हणणार झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरला, तुमचा जो काय कार्टेशियन फॉर्मॅट होता त्या कार्टेशियन फॉर्मला तुम्हाला काय करायचं आहे पोलर फॉर्म मध्ये एक्सप्लेस करायचं आहे. तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा, तुमच्याकडे थीटाची व्हॅल्यू आहे आर ची व्हॅल्यू, तुम्हाला फक्त काय करायचं आहे एक्सप्रेस करायचं आहे तुमचा जो पोलर फॉर्म होता पोलर फॉर्म मध्ये ओके, जो कार्टेशियन फॉर्म होता त्याला. बघ फॉर्म्युला काय असतो सिम्पल फॉर्म्युला असतो ओके. बोला जेव्हा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू ना तेव्हा हे ग्राफवर प्लॉट करणं इम्पॉर्टंट आहे की डायरेक्ट थीटा इज इक्वल टू, नाही 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 ग्राफ ग्राफ पेपर लागणार नाहीये तुम्हाला, ग्राफ पेपर लागणार नाही, असंच अंदाजे अप्रॉक्सिमेशन दाखवायचं तिथे. हा पण हे दाखवायच लागेल म्हणजे हे काढून हो याला याला एक मार्क असेल दाखवावं लागेल. हा पण जर फिजिकल पेपर झाला तर एमसीक्यू आले तर काही विषय नाही ओके. जर मॅन्युअल पेपर जर काय झाला तुम्हाला लिहायचं झाला परफेक्ट आन्सर तुम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे ओके. जर काही एमसीक्यू वाला झाला तर मग काही गरजेचं नाही, डायरेक्ट मग एमसीक्यू चॉईस करायचं फक्त बघा. मग तुम्हाला मिळालं काय जे पण काय असतं तुम्हाला मी दाखवून ठेवतो हे सगळं स्टेप बाय स्टेप
कारण तुम्हाला एमसीक्यू जरी असले तिथे तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघावं लागणार आहे घरी पण, मग तेव्हा सॉल्व्ह करता यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला दाखवून ठेवतोय, तुम्हाला फक्त आन्सर दिलेले असतील पण कुठलं आन्सर करेक्ट आहे तुम्हाला चूज करायचं असणार. बघा मग आपला पोलार फॉर्म काय असतो कॉम्प्लेक्स नंबरचा, आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. आर ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1, कॉस थीटा थीटाची व्हॅल्यू काय 2 पाय बाय 3 प्लस आय साईन 2 पाय बाय 3. दिस इज अवर आन्सर. समजलं कसं सॉल्व्ह केलंय ते? सगळ्यांना समजलं की याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा आत्ताच, म्हणजे मला तो क्लिअर करता येईल, नाही तर पुढच्या टाईपचे एक्झाम्पल घ्यायला मी मोकळा. विचारा कोणा काय प्रॉब्लेम आहे, कोण कुठे आहेत? अमिषा, अनिकेत गुप्ता, अपूर्वा, जयेश, काजल, मृणाल? नाही सर, नाही सर. ठीक आहे, काही जर का प्रॉब्लेम असेल तर मला विचारा आत्ताच. सुलतान प्रॉब्लेम आहे काय? ओके ठीक आहे, चला आपण नेक्स्ट स्टेपचे प्रॉब्लेम बघायला चालू करूया. ओके, नेक्स्ट आपला जो फॉर्मॅट आहे किंवा जो काय थिअरम आहे त्या थिअरमचं नाव आहे डी मोरीज थिअरम. परत सांगतो, डी मोरीज थिअरम. डी मोरीज थिअरम काय सांगतो बघा, स्टेटमेंट काय त्याचं लिहून घ्या. स्टेटमेंट काय, फॉर एनी रॅशनल नंबर, ओके फॉर एनी रॅशनल नंबर एन कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस टू एन इज इक्वल टू कॉस एन थीटा प्लस आय साईन एन थीटा. हे आहे डी मोरीजचं जे काय थिअरम आहे त्याचं हे स्टेटमेंट आहे. ओके, स्टेटमेंट काय, फॉर एनी रॅशनल नंबर एन कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस टू पॉवर एन इज इक्वल टू कॉस एन थीटा प्लस आय साईन एन थीटा. लिहून घेतले सगळ्यांनी? ओके, म्हणजे आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल बघायला आपण मोकळे. एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, एक सिम्पल कन्वर्जन दाखवतो तुम्ही तुम्हाला कसे करतात. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय कॉस, एक मिनिट, सिम्प्लिफाय कॉस फाय थीटा प्लस आय साईन फाय थीटा रेस टू पॉवर 7/2. याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचंय. मग तुम्ही कसं सिम्प्लिफाय करू शकता याला बघा. सर्वात फर्स्ट स्टेप, तुम्हाला जे इक्वेशन लिहिलंय त्याला झेड इज इक्वल टू लिहून घ्यायचं. झेड इज इक्वल टू कॉस फाय थीटा प्लस आय साईन फाय थीटा रेस टू पॉवर 7/2. ओके, मग डी मोरीज थेरम आपल्याला काय सांगतो असं असेल तर बघा, काय असतं, कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस टू पॉवर एन असं असेल तर याला तुम्ही कसं लिहू शकता, कॉस एन थीटा प्लस आय साईन एन थीटा असं लिहू शकता.
या इक्वेशन मध्ये तुम्ही कसे लिहू शकाल त्या फॉर्मॅट मध्ये बघा कसे लिहू शकाल झेड इज इक्वल टू या फॉर्मॅट मध्ये लिहायचं कॉस थीटा प्लस आय साय थीटा बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा प्लस टू पॉवर फाय इंटू सेवन बाय टू. आता हे कसं लिहिलं काय केलं बघा याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय करतो बघा ही जी एक्स्ट्रा जी टर्म असते किंवा एक्स्ट्रा जो नंबर आलेला असतो त्याला फक्त काय करायचं असतं पॉवरला मल्टीप्लाय करायचा असतो. हाच तुमचा डी मोरिस थेरम आहे. ओके काय केलं बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा या फॉर्मॅटमध्ये आणायचं होतं. इट मीन्स व्हॉट मला जे हे फाय फाय आले एक्स्ट्राचे किंवा जो नंबर येईल एक्स्ट्राचा त्यांनी काय करायचं पॉवरला मल्टीप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला मिळतं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि त्याला काय करतो आपण पॉवरनी मल्टीप्लाय करतो म्हणजे मला काय भेटलं झेड इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर. आता बघा फाय इंटू सेवन बाय टू याचे व्हॅल्यू काय येते 35/2. ओके तर मला असे भेटलं मी याला कसं रिप्रेझेंट करणार परत झेड इज इक्वल टू कॉस थर्टी फाय बाय टू थीटा प्लस आय साईन 35/2 थीटा. हे झालं रिप्रेझेंटेशन. समजलं काय करायचं तुम्हाला बघा एक सिंपल एक्झाम्पल घेतलं आणि त्याच्यातून तुम्हाला सांगितलं की सिम्प्लिफिकेशन कसं असतं डी मोरिस थेरमचं. ओके सिम्पल सिम्प्लिफिकेशन होतं तुम्हाला एक अजून एक लिहून घेतला असेल लिहून झाला असेल तर मला सांगा मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल थ्रू दाखवतो. ओके आपण अजून एक एक्झाम्पल बघूया डी मोरिस थेरमचं जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. अजून दोन एक्झाम्पल आपल्याला बघायचे ऍक्च्युअल मध्ये डी मोरिस थेरमची. ओके एक्झाम्पल लिहून घ्या सेकंड एक्झाम्पल सिम्प्लिफाय कॉस 3 थीटा मायनस आय साइन 3 थीटा प्लस टू पॉवर 2/3 डिवाइड बाय कॉस 2 थीटा प्लस आय साइन 2 थीटा रेस टू पॉवर 7/2. काय एक्झाम्पल दिले कॉस 3 थीटा मायनस आय साइन 3 थीटा रेस टू पॉवर 2/3 डिवाइड बाय कॉस 2 थीटा प्लस आय साइन 2 थीटा रेस टू पॉवर 7/2. ओके सर्वात फर्स्ट आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एक मायनस टर्म दिली. ओके मायनस टर्म दिली असेल तर त्याला कसं लिहिणार ते पण तुम्हाला सांगतो. ओके बघा त्याला पॉझिटिव्ह करून कसं लिहायचं डायरेक्ट मी तुम्हाला सोल्युशन थ्रू फाइंड करून दाखवतो सोल्युशन. ओके बघा पहिला आहे कॉस 3 थीटा आणि मायनस कॉस आय साइन 3 थीटा याला कसं लिहिणार तुम्ही कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये काय होतं 3 एक्स्ट्रा होता आणि याच्यासोबत मायनस पण आलं इथं ना की तुम्हाला मायनस नको हवं असतं तुम्ही काय करणार मायनस 3 लिहिणार. ओके इंटू 2/3 समजलं एक्स्ट्राची टर्म कुठली होती 3 होती म्हणून मी ती इथे लिहिली बोललो ना एक्स्ट्राची टर्मनी मल्टीप्लाय करायचं पॉवरला केलं ही जी एक्स्ट्राची टर्म होती त्यांनी काय केलं पॉवरला मल्टीप्लाय केलं आणि अजून एक एक्स्ट्रा काय होतं तर मायनस एक्स्ट्रा होतं मग त्यांनी काय केलं ते पण इथे पॉवरला त्याच्यासोबत मल्टीप्लाय केलं. ओके सेम इकडे पण कॉस थीटा प्लस आय साइन थीटा काय होतं एक्स्ट्राची टर्म 2 होती म्हणून 2 इथे लिहून घेतली आणि हे 7/2 होतं तसं 7/2. ओके याचा आन्सर मला काय भेटेल कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ओके मायनस 3 इंटू 2 म्हणजे काय मायनस 6/3 इट मीन्स मायनस 2. ओके डिवाइड बाय
cos theta plus I sin theta raised to 7 भेटले कारण का 2 into 7 by 2 म्हणजे याचे आंसर काय येतं 7 येतं. मग आता काय करणार मी याच्यानंतर इंडायसेसचा जो रूल असतो तुम्ही यूज करा. दोघांचे बघा दोन्ही टर्म्स सेम आहेत ओके फक्त पॉवर सेपरेट आहेत म्हणून काय करणार मी रूल ऑफ इंडायसेस इथे अप्लाय करणार. इंडायसेसचा रूल काय सांगतो बघा जर का डिव्हिजन असेल कॉस थिटा प्लस आय साईन थिटा जर का डिव्हिजन असेल तर तुम्ही काय करता त्याला मायनस करता ओके जो का तुमचा बेस असतो तो मायनस होतो इट मीन्स काय होणार मायनस टू मायनस सेवन ओके हा इथे पॉझिटिव्ह होता ओके जेव्हा इथनं इथं वरती गेला तो काय झाला निगेटिव्ह सेवन झाला ओके मग हा तसं लिहून घ्यायचं मग तुम्हाला भेटलं काय झेड इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साईन थिटा सो मायनस टू मायनस सेवन इट मीन्स मायनस नाईन ओके मग तुम्ही याला कसं लिहू शकता बघा मायनस नाईन आहे मायनस नाईन ला फक्त आतमध्ये घ्यायचं झेड इज इक्वल टू ओके बोला इथे जे तुम्ही रिप्रेझेंट केलात ना झेड इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साईन थिटाच तर इथे प्लस साईन थिटा आहे बघा मध्ये कुठे कुठल्या स्टेपला सांग हे बघ फर्स्ट स्टेप आहे इथे हा फर्स्ट स्टेपला काय केलं कुठल्या कशाबद्दल पहिलं विचारायचं की दुसरं विचारायचं पहिलं ओके कॉस थिटा प्लस आय साईन थिटा रेस्ट्यू पॉवर मायनस थ्री इंटू टू बाय थ्री ते कसं आलं नाही इथे प्लस आय साईन थिटा आहे ना मग तिथे तुम्ही जर इथे रेस टू ला हे घेतलं मग मायनस कॉस थिटा असं येईल ना नाही 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 आपल्याला जे फंक्शन असतात ना फंक्शन हॅलो हॅलो हा आपल्याकडे जे फंक्शन असतात ना फंक्शन आपण कधीच करत नसतो त्याच्या जे काही व्हॅल्यूज असतात त्याला आपण पावर देत असतो सर आवाज डबल येते एक मिनिट काजल क्वेश्चन विचार आणि तुझा माईक म्यूट कर मग सिंगल येईल आवाज सरांचा ओके 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 ठीक आहे एक काय माहिती का त्याच्यामध्ये बघ समजा थांब जरा हे एक्झाम्पल पूर्ण करतो मी तुला ते परत इथे सांगतो ओके हे झालं मायनस नाईन ओके कॉस थिटा आता ह्याला रिप्रेझेंट करायचं तुम्हाला ओके इथपर्यंत टर्म तुमची आली तर तुम्हाला याला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकाल बघा सिंपल आहे कॉस थिटा ओके कारण हा पहिला कॉस थिटा होता तसा इथे काय होतं पॉझिटिव्ह होतं म्हणजे इथं पॉवरला काय होतं निगेटिव्ह होतं ओके आणि पॉवरला काय होतं मायनस नाईन होतं म्हणून तुम्ही काय करणार कॉस थिटाच्या ऐवजी कॉस थिटाच्या ऐवजी काय घेणार पॉवरची टर्म घेणार म्हणजे काय येणार कॉस नाईन थिटा ओके आणि पॉवरला काय होतं मायनस होतं म्हणून इथे काय घेणार मायनस घेणार आणि आहे तसं पुढचं तसं सेम साईन नाईन थिटा ओके हे झालं याचा फायनल रिप्रेझेंटेशन. प्रॉब्लेम समजला सगळ्यांना हे मायनस वाल काय पॉझिटिव्ह वाल का असं काय लिहिलं मी तुम्हाला सांगतो बोला आणि फायनल स्टेपला पण असं दिलं तर कॉस मायनस नाईन थिटा प्लस आय साईन मायनस नाईन थिटा तरी चालत सेमच झालं रे ते इथलं जे मायनस साईन आहे ना ते तुम्ही फक्त बाहेर काढताय डिफरन्स एवढाच आहे त्याच्यामध्ये समजलं पण लिहिताना नेहमी असंच लिहा कारण काय तुमचं हे जे मायनस रिप्रेझेंटेशन आहे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे ना त्याला त्या फॉर्म मध्ये म्हणून असं लिहा इथे मायनस लिहू नका आतमध्ये ओके चालेल आता त्या काजलचा डाऊट क्लिअर करतो काजल एक मिनिट बघा सर्वात फर्स्ट डी मोव्हिसचं थेरम तुम्हाला काय सांगतं समजा कॉस थिटा असेल प्लस आय साईन थिटा असेल प्लस टू पॉवर एन असेल तर याला आपण रिप्रेझेंट कसं करतो कॉस एन थिटा प्लस आय साईन एन थिटा म्हणजे काय करतो ही जी पॉवर आहे त्या पॉवरने काय करतो फक्त आतमध्ये मल्टिप्लाय करतो उलट समजा हे असं असेल तर याला आपण असं पण लिहू शकतो ओके तर बघा आता हे झालं पॉझिटिव्ह साठी निगेटिव्ह साठी कसं लिहिणार असं असेल समजा कॉस थिटा मायनस आय साईन थिटा रेस्ट टू पॉवर एन जर का असं असेल तर मी याला कसं रिप्रेझेंट करू शकतो
कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा रेस्ट टू पॉवर मैनस एन अस रिप्रेजेंटेशन मी जे मगाशी केलं ना ते या टाइपचं रिप्रेजेंटेशन होतं. समजलं का काजल? मगाशी कसं होतं आपल्याकडे कॉस थीटा मायनस आय साइन थीटा रेस्ट टू पॉवर एन होतं, असा फॉर्मॅट मध्ये होतं ना आपल्याकडे मगाशी. असं होतं ना कॉस थ्री थीटा मायनस आय साइन थ्री थीटा रेस्ट टू पॉवर टू बाय थ्री, म्हणजे याच फॉर्मॅट मध्ये होतं ना ते, आहे का सेम? हो हो. त्याला फक्त काय होतं, इथं जो एन दिला होता ओके त्याला मी फक्त पॉवर लिहिलेलं, म्हणजे याला कसं लिहिलं कॉस एन थीटा. त्याला कसं लिहिलं मी कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस्ट टू पॉवर मायनस एन, म्हणजे काय मायनस थ्री इंटू टू बाय थ्री असं लिहिलं. समजलं? हे दोन फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, त्या दोन फॉर्म्युले जसं तुम्हाला दिलं असेल त्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. ओके सिम्पल आहे रे, फक्त आता बघा तुम्हाला मायनसची टर्म दिली असेल, आता सिम्पल तुम्हाला सांगतो, एक सिम्पल फॉर्मॅट मध्ये सांगतो. सिम्पल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला एखादी टर्म दिली ओके कॉस थीटा दिलाय प्लस आय साइन थीटा दिलाय रेस्ट टू पॉवर एन दिलाय ओके, असं जर दिलंय तर तुम्हाला हे जे आतमधल्या एनच्या व्हॅल्यूज असतात त्या तुम्हाला इथं घ्यायच्या असतात आणि त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. ओके समजा असं दिलंय तुमच्याकडे, इकडे कॉस थीटा दिलाय मायनस इथे परत आय साइन थीटा दिलाय रेस्ट टू पॉवर एन दिलाय ओके, तर तुम्हाला हे सिम्प्लिफाय करताना कसं करायचं असतं, इथलं मायनस काढून टाकायचं असतं, म्हणून ते मायनस तुम्ही इथे लिहिता वरती ओके, आणि जी एनची टर्म असते त्या एनची टर्मनी मल्टिप्लाय करता. समजलं? हे तुम्हाला मिळतं आन्सर असं. तुम्हाला रिप्रेझेंटेशन कसं करायचं असतं, फायनली कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस्ट टू पॉवर एन असं आणायचं असतं आणि ह्या एनला परत माप लिहायचं असतं. समजलं? असं रिप्रेझेंटेशन करायचं असतं. हवा असेल तर तुम्हाला मी सॉल्व केलेले एक्झाम्पल आहेत त्याची पीडीएफ करून पण तुम्हाला टाकतो, तिथे पण तुम्हाला समजेल की कसं असतं ऍक्च्युअलमध्ये. समजलं तुम्हाला? हो सर. ओके याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल ते विचारा मला. आहे का कोणाला काय डाऊट? नाही सर. ओके ठीक आहे, थँक्यू. शैलेश सर, शैलेश कुठे गेला?